नुकताच उल्लेख केला राहुल भोईर सरांनी की सर्वात मोठा मुकाबला आजच्या दिवसातील आमदार चषक 2021 मधील जो पेश केला जातोय वडोले बी वर्सेस निशांत इलेवन जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ आणि वाकलनच्या माध्यमातून त्यांचे पॅकर सर्वात मोठे एटीएम मोठा गावचे राजू शेटभर यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी तुम्हाला ऐकायचं आहे का कोणती संधी आहे आयवा कॅशसाठी 2000 कॅश प्राइस 2000 कॅश प्राइस फॉर द आयवा कॅश सज्ज रहा परंतु मैदानाच्या बाहेर घ्यावं लागेल आत यायचं नाही कोणी पडद्याच्या बाहेर आणि पडद्याच्या आत सामना सुरू होते प्रारंभ होतोय क्वार्टर फायनलचा मुकाबला 2000 फॉर आयवा जाईल ओ हो पॅरलास्टो 2000ची नोट खाली पडली षटकार पडद्याच्या बाहेर झेल घ्यायचंय तुम्ही आत येऊ नका थोडस डिस्टन्स ठेवा प्लीज कॅश साठी आयवा प्राइस मिळणार नाही तुम्ही असं जर गैरवर्तणूक केलं तर प्लीज झेल सुद्धा शिस्तबद्ध असावा डिस्टन्सिंग ठेवा आपल्यामध्ये सुद्धा आणि झेल मध्ये सुद्धा षटकार केतन मातेच्या बॅट मधून अजून एक चपराक चाबुक शॉट चेंडूच्या खाली क्षेत्रक्षक येतोय सुरक्षित झेल टिपला जातोय केतन मात्रे बाद पहिला धक्का जीजी स्पोर्ट निशाणी वाकलन संघाला एकदा नाही रे दोनदा साहेब निवडून येतील की तीनदा एकदा नाही रे दोनदा साहेब निवडून येतील राहुल सर यावच म्हणतात की माणूस ठेस लागला की शहाणा होतो ज्या ठिकाणी षटकार आला त्या ठिकाणी लगेचच फिल्डिंग सजवली आणि तिथेच झेल देणं भाग पडलं यालाच म्हणतात कमलेश पाटील इज द विकेट टेकर गोलंदाज बॉलर क्या बात आहे पहिला धक्का केतन मात्रे बाद ना पहिल्या बॉल मध्ये षटकार आला होता मध्ये त्याच्यानंतर अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि प्रेक्षकांची ऑल आउट गर्दी देखील आणि कल्याण डोंबिवलीचं मोठं एटीएम आपल्यासोबत आता मध्ये जोडलं गेलंय राजू शेठ भोईर यांच्या माध्यमातून आयवा जेलसाठी रोख रक्कम कॅश प्राइज आहे 200 रुपयाचं मत वन एकाच ऍक्शन मध्ये तो जेल तुम्हाला घ्यायचंय आक्रमण झाला यावेळेस ऑन साइडला फिल्डर आहे दूरवर येतील क्या बात आहे जबरदस्त हजेर आपल्याला पाहायला मिळतोय मोठी विकेट या मॅचची परतावा लागेल जीत बोगल्या मैदानाच्या बाहेर लागणारा भरपूर मोठा धक्का वाकण टीमला बॅट्समन आउट माणूस ते जेव्हा जेव्हा मैदानामध्ये येतात ना तेव्हा तेव्हा प्रेक्षकांना सुद्धा सुवर्ण संधीची प्रेरणा मिळते मेजवानी मिळते कारण ज्यांचं कर्तृत्व फार मोठं आहे ज्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या कर्तृत्वाचे हात आभाळाला भेटतात तो माणूस यशस्वी होतो आणि पण आभाळाला हात लागून सुद्धा ज्यांचे पाय जमिनीवर असतात तोच खरा माणूस म्हणजे तो माणूस आमच्यामध्ये आहे राजू सेठ भोईर इथं टाळा असू द्या राजू सेठसाठी जबरदस्त त्यांचं दानशूर व्यक्तिमत्व आहे आणि ते स्पर्धेची शोभा वाढवतात अक्षरशः माझं सांगण्याचं तात्पर्य म्हणजे स्पर्धेला प्रोत्साहित करतायत आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना सुद्धा प्रेरित करत असताना आयवा झेलच्या माध्यमातून 2000 कॅश प्राइज देणार आहेत तर विकेटचं पतन झालं धावसंख्या इथे आहे ती म्हणजे 6 वर 2 गडी बाद आता ऋषी आणि किरण मैदानामध्ये ऑन स्ट्राईक ऋषी नॉन स्ट्राईकला किरण म्हात्रे गोलंदाज पुन्हा एकदा कमलेश पाटील यावेळेला पूल केलेला आहे पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे झेलचा प्रयत्न नाही केला पोहोचला होता त्यापर्यंत परंतु नाही कॅरी झाला नाहीये प्रयत्नाला दाद दिली पाहिजे हे तितकंच मोलायचं आहे तोलायचं आहे अमूल्य आहे अशा प्रकारे ऋषी 2 धाव पूर्ण करतोय धावसंख्या फुलत असताना 2-8 वर पहिल्या बॉलवरती षटकार आला होता कार्वे सर त्याच्यानंतरचा हा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो लगेचच नक्कीच बात केलं केतन मात्रला त्याच्यानंतर बात केलं जीत भोईरला सुंदर कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो या दरम्यान वडवली ब संघाच्या माध्यमातून नवीन बॅट्समन स्टॅकिंग यांना आहेत खेळण्यासाठी सज्ज ऋषी भोईर कमलेशसाठी नटराज स्टाईलनं ऑन साईडला फक्त दिशा दिली फटका मात्र आपल्याला दरम्यान चांगला पाहायला भेटला मग एक पाय नक्कीच वर करत असताना ज्याला नटराज स्टाईल आपण सातत्याने म्हणत असतो हा फटका मी तर म्हणून बनवला खूप चांगला फटका होता बॉटमॅनचा सुंदर वापर करत असताना
ऋष बोईर दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र दोन पुढे जाते 10 धावा धावा पलकावरती आपल्याला पाहायला मिळते. वडवली वाकलन कुठला संघ असेल आता मात्र सेमी फायनल मध्ये यासाठी ही मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल फुल टॉस आहे. पुन्हा एकदा मात्र दरम्यान ऑनसाइड बाटने खेळलेत. फिल्डर तिथे आहेत रुपेश. फिल्डिंग चांगली झाली आहे. चिताच्या सप्लाईनं मात्र या दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या सांघिक धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एकूण खेळाडू बाद झाले दोन आणि संघाची धावसंख्या 12 वरती आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय यशवंतजी गायकवाड गायकर यांचं शुभ आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सदस्य आहेत ग्रामपंचायतचे. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. यशवंतजी गायकर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित झाले आहेत. भरपूर मोठ्या संख्येनं आपल्याला मान्यवर पाहायला मिळतात. जबरदस्त ही स्पर्धा. आमदार शशकला नक्कीच शुभेच्छा भेट देण्यासाठी शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपल्याला भरपूर मोठ्या संख्येनं मान्यवर आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. तमाम मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत. नक्कीच गेली चार दिवस मान्यवरांची मानदेळी सुरू आहे. चेतन सेठ गीते अतिशय मोलाचं योगदान ज्यांचं आम्हाला लाभलं आहे स्पर्धेच्या निमित्ताने. ज्यांच्या योगदानाच्या माध्यमातून हे आम्ही भलं मोठं शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला ते चेतन सेठ गीते युद्धजग बदलापूर गावचे आलेले आहेत आमच्या व्यासपीठावरती त्याच्या सोबतीला. अजून पाहुणे आहेत महेशजी सावंत साहेब जे स्वीय सहाय्यक आहेत आमचे सन्माननीय कार्यक्रम आमदार किशनजी कतोरे साहेबांचे. या दोन्ही व्यक्तिमत्वांचा आम्ही स्वागत करतो आमच्या व्यासपीठावरती. कालसुद्धा चेतन सेठ गीते साहेबांनी या ठिकाणी हजेरी लावली होती आणि त्यांचं लक्ष आहे आणि चांगलं मोलाचं योगदानसुद्धा आहे आमच्या स्पर्धेला. तर धावसंख्या आहे 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण निशांत इलेवन जी जी स्पोर्ट्स वाकलन संघाची धावसंख्या जो पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करतोय आणि आता गोलंदाजी मार्गवरती असणार आहे टिटवाळा दापिली एंडकडून ऋतिक पाटील. समोर फलंदाज किरण. किरणने अजून खातं खोललं नाही कारण कुठल्याही चेंडूला सामोरा गेला नाही आहे. 6 षटकारांचा विक्रम ज्याच्या नावावर आहे तो किरण म्हात्रे पाहतो आपण स्ट्राईक एंडला. प्रेक्षकांची अलोट गर्दी चारही बाजूला पाहावं तर प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक. हे प्रेम आहे प्रेक्षकांचं क्रिकेटवरचं. हे प्रेम आहे प्रेक्षकांचं ढोके दापिवली गावावरचं. हे प्रेम आहे प्रेक्षकांचं सन्माने अशोकजी भोईर साहेबांवरचं जे आयोजक आहेत ह्या स्पर्धेचे. ओवर द विकेट या वेळेला ओवर पिच चेंडू इन साइड आउटचा नजारा पेश करत असताना किरणच्या बॅट मधून हा सुंदर फटका 4 धावांसाठी. थँक्यू. जबरदस्त संगीत आणि फटका किती चांगला होता बघा. या दरम्यान इन साइड आउटच्या माध्यमातून हा फटका पाहायला भेटला आपल्याला किरण मात्रच्या बॅटमधून. जेव्हा जेव्हा संघ वाकलन बाकफुटला आलाय तेव्हा तेव्हा नक्कीच संघाचा डाव आजवर सावरला आहे. हा आजवरचा इतिहास आहे वाकलन टीमचा आणि किरण मात्रे पुन्हा एकदा मात्र संघर्षाला त्यांनी सुरुवात केली आहे यामध्ये शंका नाही. या संघाची धावसंख्या 4 न वेगानं पुढे जाते. सोळा धावा धावपलकावरती. ऋतिक पाटील ओवर द विकेट. पुढचा बॉल स्वीन शीटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र फटका होता हवेत. टायमिंग एवढं चांगलं नव्हतं. इथं धावा चांगल्या मिळू शकतील या प्लस पॉईंट आहे कारण का धावा येणं गरजेच्या आहेत. त्या कशा येतात याला महत्व नाहीये क्रिकेट फॉर्मॅटमध्ये. चौकार नशिबाचा. की जेव्हा जेव्हा अडचणीमध्ये संघ असतो वाकलन संघ त्या त्यावेळेला किरण म्हात्रे ची बॅट तळपते आणि तारणहार बनून चांगली कामगिरी करत असतो. जसं तारणहार आहेत आमचे सन्माननीय रजूसेठ भोईर. जेव्हा ते पॅकर बनले ह्या संघाचे वाकलनचे तिथून संघाने जी उभारी घेतली ती उभारी अजून कायम आहे. अजून उत्तुंग भरार घेतो या संघ. वाकलन संघ म्हणा पाहिलं की नक्कीच प्रेक्षकांना खेचून आणलं जातं आणि प्रेक्षक ऑनलाईन मॅच पाहत असतात कारण वाकलनचा खेळ तसा असतो. पॉवरफुल क्रिकेटर म्हणजे वाकलन अशी ख्याती आहे. तर धावसंख्या 4 फुलत असताना जाऊन पोहोचले 20 20 ऑन द बोर्ड. ऋतिक पुन्हा एकदा किरण साठी इन साइड आउटचा अजून एक फटका पाहतो आपण. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवत असताना किरण म्हात्रे पण तो आता कव्हर केलं जातं डीप एक्स्ट्रा कव्हरला. दोन धाव मिळतील किरणला. टाळ्यांचा गजर होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22. आम्हाला अतिशय छानपैकी साथ देत आहेत सचिन भोईर मंगेश भोईर मनोज भोईर सागर भोईर आमचे धावसंख्यांक लेखक.
जो आमचा आरसा आहे, आमच्या पाठीचा कणा आहे कॉमेडी बॉक्सचा, ते आम्हाला जे सांगतात ते आम्ही विश्लेषित करत असतो. नक्कीच आम्ही त्यांचे शतश आभारी आहोत की त्यांनी सुंदर साथ दिली आम्हाला गेली चार दिवस. आणि आमचे एडिटर ओमकार सर, शिंदे कॅमेरामन आणि मस्कर आल्सो, सर्वांचे आभार. गोलंदाज पुण्यात आरुतिक. रिवर्सचा प्रयत्न आता असफल ठरतो, बघा स्वतःला ड्रिल करतोय त्या ठिकाणी, फॉलो थ्रू बघा स्वतःचा. स्वतः ती नाराज निराश होत असताना चांगला क्रिकेटर आहे, किरणला माहिती आहे की महत्त्वाचा मुकाबला आहे, मला प्रत्येक चेंडूमध्ये धावा काढायच्या आहेत. एक चेंडू जर डॉट निघाला तर नक्कीच मोठी जबाबदारी येऊ शकते, मोठं संकट ओढू शकतं वाकलन संघापुढे, ते त्याला माहिती आहे अगदी. कारण समोर राजू सेठ बोईरसुद्धा व्यासपीठावरती आहेत, त्यांच्यासमोर चांगला खेळ करावा लागेल. आपण पाहतोय हा ऑन ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट, वेगाने कमलेश येतोय, फेकी तिथं तितकीच लाज अबाब, डायरेक्ट इंटू द हँड ऑफ विकेट किपर ॲट द स्टिक, सिंगल ती समाधान मारावं लागेल. आणि धावसंख्या एकने फुलत असताना 23 धावा 10 बलकावरती सिंगल डबलने, दरम्यान स्ट्राईक रोटेट करत असताना धावा येणं गरजेचं आहे कार्वे सर. मोठे देखील लागले, सुरुवात करून दिली केतन मात्रेनं, त्याच्यानंतर तो बाद देखील झाला, दोन बॉलवरती दोन विकेट देखील आल्या. सलामीवीरांना मी तुम्हाला अपयश आलं, मात्र मिडल ऑर्डरच्या आता मात्र बॅट्समॅनवरती ही जिम्मेदारी जबाबदारी आली आहे. ऋषी बोईर खेळतो मैदाना शॉटमध्ये, ऋतिक पाटीलचा या दरम्यान हा षटक दुसरं. भरपूर गर्दी अमदा षटकासाठी, मग बघतो आपण. आमच्या मान्यवरांचं देखील मनापासून आभार, आणि क्रिकेट प्रेमी जे नक्कीच हा अमदा षटक पाहण्यासाठी तो उपस्थित झाले आहेत त्यांचं देखील मनापासून आभार. आणि आम्हाला नक्कीच जे ऑनलाईन जॉईन झाले आहेत त्यांचं देखील अमदा षटकाच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. दोन षटकांचा सांघिक खेळ कम्प्लीट झाला आहे आणि दोन षटकांच्या खेरीज संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 23 धावा, अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे या मॅचमध्ये. क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें. तो अंगावरती शहर आणणारे म्युझिक राजे साहेबांचं, छत्रपती शिवाजी राजे. हवेत झेप घ्यायची असेल तर म्हणतात ना की पक्षासारखं बळ हवं, दरीत उडी मारायची असेल तर आकाशावर धाडस हवं, पाण्यात उडी मारायची असेल तर माशासारखी कला हवी, आणि खरं साम्राज्य निर्माण करायचं असेल तर शिवबाचं काळीज हवं. इतकं जबरदस्त काळीज होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं, जे जन्मले नसते तर नक्कीच आपला अंत लवकरच झाला असता आणि आपण उदयास नसतो आलो, अभिमानाने जगलो नसतो, असे छत्रपती शिवाजी राजे. बॅक टू द बॉलर, चांगला डाय पाहतो आपण, बंदुकीतून गोली निस्तावी तसा सुसाट वेगाने चेंडू गेला होता स्क्रीनच्या समोर कव्हर करेपर्यंत. दोन धावा किरणच्या बॅटमधून पूर्ण होत असताना जीवाच्या आकांताने जणू काय वाघ मागे लागला की काय शिकार शोधण्यासाठी, चित्त्याला लाजवेल इतकी चपळाई दाखवत असताना ऋषी आणि किरण धावसंख्या दोन्ही फुलत असताना 25 ऑन द बोर्ड. पाणी पाठवा. जबरदस्त नियोजनबद्ध आयोजन बघितलं प्रेक्षक आपण. हे आयोजन होतं स्पर्धेचे आधारस्तंभ होते. सन्माननीय आमचे हेमंतजी अशोक भोईर, अंबरनाथ तालुका युवा मोर्चा अध्यक्ष, आणि त्यांच्यासोबत त्यांचे सर्व आयोजक मंडळ, ज्यामध्ये अनेक नावं आहेत. दिनेश भोईर असतील, रुपेशजी असतील, मिलिंदजी भोईर, योगेशजी भोईर, सचिन भोईर, सागर, मनोज, इतर सर्व ऋषीवान क्रीडा मंडळ, आणि त्याच्यासोबतीला ग्रामस्थ मंडळ ढोके दापोली, या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपल्यासमोर ठेपली होती. गेली चार दिवस 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळले. आम्ही ह्या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात आहोत. खूप काय दिलं आपल्याला या आयोजकांनी, एकदा आयोजकांसाठी टाळा असू द्या. मी म्हणेन तेव्हा की हिरव्या पिवळ्या माळावर हिरवी पिळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावी, उसळलेल्या दऱ्याकडून पिसाळलेली आयाल घ्यावी, आणि भरलेल्या अशा चंद्रभागेतून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हाते घ्यावे. एकदा टाळ्या असू द्या हेमंतजी अशोक भोईर साहेबांसाठी, ज्याने खूप काय दिलं आपल्याला, हे प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलं ढोके दापलीच्या वतीने. जबरदस्त नियोजनबद्ध आयोजन आणि त्याच माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतो शेवटच्या टप्प्यामध्ये. बॅटची काढ, कॉट बियाइंडची अपील, फलंदाज बाद, किरणला परतावं लागतंय डगआउटमध्ये.
कंटिन्यू। दुसऱ्या षटकाचा प्रारंभ झालेला आहे, दोन चेंडू झाले, शुभम षटक हाताळतोय राहुल सर। पहिल्या चेंडूती दोन धावा, त्यानंतर विकेटचं पतन, धावसंख्या स्थिरावली 25 या आकड्यावरती। तसाच सामना आधीच्या सामन्यासारखा आपण पाहतोय मैदानामध्ये। उमेश भोईर नवीन बॅट्समन आलेत मैदानाच्या आतमध्ये, ओव्हर द विकेट नचुंडला आपटी देत असताना जबरदस्त आपल्याला हा चेंडू पाहायला मिळतोय। बाउन्सरने नक्कीच मैदानाला संभ्रमात पाडलं उमेश भोईरला, जबरदस्त हा चेंडू होता। अप्रतिम आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते, चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतो या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये। वाकड विरुद्ध वडवली दोन टीममध्ये कुठला संघ असेल सेमीफायनलमध्ये, मांडा संघ देखील दाखल झाला आहे, डबले पाटला संघ मेगा फायनलमध्ये दाखल झाला आहे। क्वार्टर फायनलची ही मोठी लढाई आपल्याला पाहायला मिळते। ओव्हर द विकेटने यावेळेचा फटका हवेत खेळलेत मिसामिंगेमध्ये, जवळपास फिल्डर नाहीये, दूरवर नेतील ऋतिक, स्लीपर कव्हरमध्ये येऊन चेंडू शोधून फेक करतील। तोपर्यंत या दोन धावा इथं मिळतील आणि दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 27 धावा। धावा बलगावरती षटकाराने आघात झाला होता कार्वे सर, मात्र त्याच्यानंतरचा हा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय। चेंज द गेम स्लोगनच बघा कसा आहे टीमचं, चेंज कधीही करू शकतात गेम, ती ताकद आहे या टीममध्ये, ती गुणवत्ता खेळाडूंमध्ये आहे। गती कमी केली त्याचा फायदा या दरम्यान झाला आहे, मी तर म्हणेल गोलंदाजाला आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल उमेश भोईरला आपली फलंदाज बाद। नक्कीच राहुल भोईर, आपण अगदी योग्य स्लोगन विदित केलं, व्यक्त केलं, उल्लेख केला की चेंज द गेम वडवली, म्हणजे वडवली बी संघ असा आहे की कुठल्या वेळेला गेम चेंज करू शकतो, गेम चेंजर सिंपल बोलायचं झालं तर, कारण त्याने गेम चेंज केली। बघा आगाच केला होता षटकाराने फलंदाज, त्या ठिकाणी केतन म्हात्रे पहिल्या चेंडूत आक्रमण सुरू करतात, त्यानंतर एकही षटकार बघायला मिळाला नाही आपल्याला, फक्त एकमेव षटकार लगावला तो पहिल्या चेंडूवरतीच आहे आणि आता हा शेवटचा चेंडू, क्या बात आहे, लास्ट टू गो याला म्हणतात चेंज द गेम वडवली। अजून काय म्हणणार यापेक्षा, जबरदस्त उल्लेख केला आपण या वडवली संघाचा, पण तो वाकलन संघ सुद्धा तितक्याच तोडीचा आहे, जो गेम चेंज करू शकतो कुठल्या क्षणाला। बघा या ठिकाणी अजून एक धक्का मिळतोय शेवटच्या जे विकेटचं पतन, आणि अशा प्रकारे सर्व निर्धारित तीन षटकं समाप्त झाली। धावसंख्या आहे निशान दिलन जी जी स्पोर्ट वाकलन संघाची, ती म्हणजे 27 धावा 9.0 वेगाने, आणि जिंकण्यासाठी वडवली बी संघाला आवश्यकता आहे ती 28 धावांची 18 चेंडूंमध्ये। सर्व गोलंदाज आणि त्यांना बॅकअप दिलं जाणार आहे फिल्डिंगच्या माध्यमातून, कारण धावसंख्या आपण कमी म्हणू शकतो पण ती मोठी करण्याची क्षमता आहे जी जी स्पोर्ट्स वाकला संघामध्ये। नक्कीच पहिल्या षटकामध्ये संजीवनी प्राप्त करणं फार गरजेचं असणार आहे आणि रिफ्लेक्शन असेल पहिलं षटक ह्या सामन्याचं। पहिल्या षटकात जर एक दोन ब्रेक तू मिळवून दिले तर हा सामना नक्कीच 270 धावांचा होऊ शकतो। त्याचं एकमेव कारण म्हणजे जबरदस्त टर्न करतो चेंडूजीत भोईर, त्याला सुरेख साथ देतोय श्री मोतीराम भोईर, असे गोलंदाज तसेच केतन म्हात्रे, ऋषी भोईर, असे अविनाश भोईर, असे गोलंदाज आहेत मातबर वाकलन संघाकडे। बघूया मात्र या मॅचमध्ये खूप चांगला तर आपल्याला खेळ दरम्यान पाहायला मिळेल।
चांगली गोलंदाजी केली तर आपल्याला मॅच शेवटच्या या दरम्यान षटकापर्यंत पाहायला मिळेल. मात्र विशाल देखील चांगला खेळाडू आहे, ज्यानं पहिल्या मॅचमध्ये खूप चांगला खेळ केला. याच्या अगोदरच्या पहिल्या मॅचमध्ये तो उपस्थित नव्हता, तर स्पीडअप करा, आम्ही तेच या दरम्यान सूचना करतोय. आपण थोडंसं मात्र लवकरात लवकर मॅच सुरू करायची, त्या गोष्टीची देखील नोंद घ्यावी. जास्त वेळ खर्च करू नका. डीजे आपण सामना लगेच सुरू करायचे. अजूनही आपल्याला मात्र या दरम्यान इथं मॅच कव्हर करायचे आहेत. दोन सामने अजूनही कव्हर करायचे आहेत, एक सेमी फायनल आहे बाकी, त्याच्यानंतर एक मेगा फायनल. तर थोडस आपण स्पीडअप करा आणि टाइमचा जर विचार केला तर आता मात्र 5 वाजलेत घड्याळामध्ये. थोडस आपण स्पीडअप करा मॅचला, 28 ची गरज आहे. 18 बॉलमध्ये 28 बनवल्या जातील की रोखल्या जातील हे बघूया आपण या मॅचमध्ये. पहिले षटक आहे जित बोईरचं, ज्यानं याच्या अगोदरच्या मॅचमध्ये निर्धाव षटक फेकलं होतं तोच जित बोईर या षटकामध्ये. पहिला बॉल, पहिलाच बॉल उडवला हवेत, जबरदस्त आपल्याला फटका पाहायला मिळतोय. अप्रतिम हा फटका येत असताना विशाल पाटीलच्या बॅटमधून षटकार. जेव्हा फलंदाजी करत होता वाकलन संघ तेव्हाच संधी होती प्रेक्षकांना, याची नोंद घ्यायची आहे. ऐवा झेलसाठी आता पारितोषिक नाहीये, अजिबात नाहीये, सॉरी फॉर दॅट. तर चेंडू हवेत उडाला होता, धावसंख्या आहे 7 आतापर्यंत वडली बी संघाची, जिंकण्यासाठी लक्ष आहे 28 धावांचं. एका बाजूला पोटॅशियम सल्फेट तर दुसऱ्या बाजूला पोटॅशियम नायट्रेट, असे दोन ज्वलनशील पदार्थ मैदानामध्ये पाहतो आपण. स्फोट कोणाचा होईल आणि धूर कुठून निघेल ते आपल्याला बघायचं आहे शेवटच्या चेंडूपर्यंत. इतके जबरदस्त दोन संघ आहेत, मातब्बर संघ आहेत क्रिकेटच्या, टेनिस क्रिकेटच्या विश्वामधील डोंबिवली परिसरातील हे क्रमांक टॉपचे संघ आहेत, मी म्हणू शकतो सर्वोत्कृष्ट संघ समजले जातात ह्या आपल्या धोके नगरीमध्ये खेळत असताना. जितचा पुढचा चेंडू, राऊंड द विकेट व्ही मध्ये खेळतोय, अगदी सुरेखरित्या चेंडूला काढलं गॅप मधून डीप एक्स्ट्रा कॉर्नर वाईडिस लॉंगाच्या मध्ये, चेंडू सी मार्च चिरत असताना 4 धावांसाठी व्हेरी गुड शॉट. बघा किती चांगली सुरुवात षटकाने सुरुवात झाली होती वाकण टीमची, आणि टीम वडलीची देखील सुरुवात या दरम्यान आपल्याला पाहायला भेटली षटकारानंच. आणि आता मात्र ओव्हर थ्रूच्या या दरम्यान या 10 धावा मिळतील. डायरेक्ट हिट झालं असतं तर विचार करावा लागला स्तंपारला देखील, मात्र 1 धाव मिळते. 1 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 पुढे जाते, 12 धावा स्कोर बरोबरती. खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो. विशाल टीमचा बॅकबोन आहे, प्रतिम हा खेळाडू आहे आणि चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहिला मी इथे आपल्याला. स्विच हिट बघा, फटका किती चांगला आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. बॉडीचा बॅलन्स नक्कीच गमावला, मात्र धावा इथनं मात्र कमवल्या या बॉलवरती 4. बघा स्वतःला खाली झोकून खाली पाडून फॉलिंग डाऊन फटका बनवला अक्षरशः 4 धावांसाठी.
स्विजेटचा फटका, चेंडूला काढलं बॅकवर्ड डिझन मधून, हो हो चेंडू शोधतायत, चेंडू निसटला आणि पाहता पाहता डीप मध्ये फंबलिंग, दोन धाव पूर्ण तर झाला, तिसरा घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि स्ट्राईकला धोका असू शकतो, लाऊड अपील पंचांकडे केली जाते पण तो सुरक्षित नाही पोचला, पंच सांगतायत की थर्ड अंपायर चेक करा, कारण विशाल नावाचा तो फलंदाज आहे, महत्वाचा गडी असणार आहे, तिसरा पंच मागितला, विशाल थांबायचा आहे, विशाल थांब जरा, येस पंचानी आम्हाला सिग्नल दिलं आणि त्या विशाल बाहेर पडला होता पण तो आमचे एडिटर ओमकार सर पाहतीलच, ओमकार सरना रोज हे काम आले, नक्कीच त्यांची ह्या टुर्नामेंटच्या मधून चांगली कसोटीच पडायला लागली आणि फलंदाज बाद आहे, विशाल यू आर नॉट ओ यू टी आर यू एन ओ यू टी रनआउट, विशाल बाद झाला, कुठल्या प्रकारचं पंचांनी रिस्क घेतलं नाही आहे कारण अगदी क्लोज निर्णय होता, अचूक निर्णय आणि पंच काळजी घेत असताना की या स्पर्धेला आम्हाला कुठल्या प्रकारचं गालबोट लागू द्यायचं नाही आहे, तर वन डाऊन बॅट्समन नेहमीप्रमाणेच कमलेच जात असताना ज्याने मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच घेतली होती, धावसंख्या आहे स्थिर, एकनी वाढले सॉरी 18 धाव धावफलकावर आहे, दोन्ही वाढली, येस दोन्ही वाढले 18 धाव, बरोबर आहे धावसंख्या बरोबर आहे, नो प्रॉब्लेम, तिसरी धाव घेण्याचा नाद फसला आणि फलंदाज विशाल त्यामध्ये अडकला, एक एक फासा टाकला जाणार आहे कारण वाकळांचा संघ आहे जो सामना शेवटपर्यंत सोडणार नाही आहे, प्रत्येक चेंडूमध्ये ट्रॅप टाकेल, ट्रॅप रचेल, सापळा रचेल पण तो त्याला न जुमानता या ठिकाणी ऋतिक पाटील फायरिंग सुरू करतोय, षटकार ऋतिकच्या बॅटमधून येणार हा भव्यदिव्य षटकार आमच्या भव्यदिव्य व्यासपीठावरती, जबरदस्त हा फटका आणि षटकारानं संघाची धावसंख्या दरम्यान 24 वरती, जबरदस्त बॅटिंग, फक्त चार धावेची गरज आहे, अप्रतिम क्रिकेट आजच्या दिवसामध्ये खेळला गेला मैदाना शॉटमध्ये टीम वडवलीच्या माध्यमातून जबरदस्त खेळाडू आहेत, स्लाइस करत असताना चेंडू मात्र जाईल इथं पॉईंटच्या दिशेनं, फिल्डर आहे तिथं उपस्थित, एक धाव मात्र मिळते आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते 25, विजयासाठी फक्त 3 धावेची गरज आहे, मना टीमच्या कॅप्टनला विनंती आहे कि आपण रिपोर्ट करायचं लगेच टॉससाठी, सेमीफायनलला लगेच आपण सुरू करणारच आहोत, क्वार्टर फायनलची मॅच कंप्लीट झाल्याच्या नंतर नक्कीच निराशा पसरली आहे पाठीराख्यांमध्ये, जी जी स्पोर्ट्स वाकलन, निशांत इलेवन वाकलनचे पाठीराखे, आमचे सन्माननीय निशांत भोईर, राजू सेठ भोईर यांच्या चेहऱ्यातही नक्कीच निराशाजनक स्थिती आहे, नोचा इशारा पंचांचा बघा, दुधात साखर अशी म्हणायची वेळ आली वडवली बी संघासाठी आणि अशा प्रकारे 9+1 दोन धाव अंकित केल्या जातील आमच्या सागर यांच्या फिंगरमधून, स्कोर इज अ लेवल 27 ऑन द बोर्ड, फिल्डर लाईन आउटला होते त्या कारणास्तव पंचांनी नोचा इशारा दिलेला आहे, एका बाजूला 4 फिल्डर तैनात केले आणि ते तुम्हाला भोवलं, अशा प्रकारे मॅच विनिंग स्ट्रोक लगावतोय ऋतिक पाटील, सामना समाप्त झाला आणि बाजी मारली ती म्हणजे वडवली ब संघाने, इथे विजय संपादन केला, विजय संघाचं अभिनंदन आणि निशांत इरम जे जी स्पोर्ट वाकलं संघाने सुरेख खेळ दाखवला त्या संघाचं हार्डलक बोलून कौतुक केलं जाईल आमच्या आयोजकांकडून,